मूर्ख बगळा कोणी एकेकाळी एका तलावाच्या किनारी एक नारळाचं उंच झाड होतं त्या झाडावर एक म्हातारा बगळा राहत होता तो तलाव काही दिवसातच आटून जाणार होता त्या तलावात फारच कमी मासे उरले होते जे त्या एकट्या बगळ्यासाठी पुरेसे होते परंतु तो तलाव आणि नारळाचं झाड यावर त्या बगळ्याला फार गर्व होता बाकीच्या सगळ्या बगड्यांना जर कळलं असत कि मी किती नशीबवान आहे तर किती बरं झालं असत एक दिवस एक मोठा बगड्यांचा थवा त्या तलावावरून जाताना त्यानं पाहिला अरे थांबा जरा इकडे खाली बागा खाली तो म्हातार पक्षी आपल्याला बोलवतोय चला जाऊन पाहूया कदाचित तो संकटात असेल या 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 मला आनंद झाला की माझं बोलावणं ऐकून तुम्ही इथे आलात माझे पाहुणे बनवून तुम्ही रहा। या नारळाच्या झाडावर राहा या तलावातले मासे खा माझा पाहुण चार स्वीकारा मरा चांगलाय पण मोर्ख आहे आपला मोठेपणा दाखवायला बघतोय जर आपण याच्या आमंत्रणाचा स्वीकार केला तर हा भुकेने मरून जाईल त्या थव्याच्या नेत्यानं आपल्या थव्यातर्फे त्याच्या आमंत्रणाला नम्रपणे नकार दिला मी आपला आभारी आहे पण आम्हाला जायला हवं हो आमचा बुद्धिमान नेता सांगतोय ते बरोबर आहे आम्ही खूप जण आहोत आणि हे बघा हे मासे फक्त तुमच्या पुरतेच आहेत कृपया आम्हाला इथून जाऊ द्या हो तुम्ही जर माझ्या आमंत्रणाचा स्वीकार नाही केला तर इथेच तुमच्या समोर मी माझे प्राण त्यागेन थव्याच्या नेत्याला आता त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करावाच लागला ठीक आहे ठीक आहे आम्हाला तुमचा पाऊणचार मान्य आहे. या 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 चला आपण सगळे त्या झाडावर जाऊया. सगळे बगळे नारळाच्या झाडावर गेले. म्हातारा बगळा मोठ्या गर्वानं इकडे तिकडे बघू लागला. या या आराम करा आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा माझ्या या तलावातले मासे खा. इकडे सगळ्यांसाठी भरपूर मासे आहेत. बगळ्यांच्या संपूर्ण थव्यानं त्याचं म्हणणं मान्य करून तलावातील माशांवर ताव मारायला सुरुवात केली आहा बाग, अरे बाग मी तुझ्यापेक्षा जास्त मासे खाऊ शकतोय अरे तू काय खाणार जा जा अरे मी तर आतापर्यंत सहा मासे गट्टम केलेत तुम्ही दोघं त्यापेक्षा जास्त खाऊन दाखवा मग मानेन मी असं करता करता तलावातले सगळे मासे संपून गेले अरे देवा एकही मासा उरला नाही आता संध्याकाळी मी त्यांना खायला काय देऊ आणि ते गेल्यावर मी काय खाऊ म्हाताऱ्या बगळ्याला आता आपल्या आमंत्रणाचा फार पश्चाताप होऊ लागला पण आता फार उशीर झाला होता संध्याकाळी त्या थव्याचा नेता त्याच्याजवळ गेला संध्याकाळी आम्हाला खाण्यासाठी काहीच उरलेलं नाही तुमच्या मी तुमचा आभारी आहे पण आता मात्र आम्हाला निघायला हवं माझ्या मी उपाशी ठेवू शकत नाही ते सगळे बगळे निघून गेले जाताना म्हाताऱ्या बगळ्याबद्दल खूप वाईट वाटलं अरे हा खूप वृद्ध असल्यामुळे आपल्या बरोबर उडू शकणार नाही जर त्याने माझं म्हणणं मानलं असत तर किती बरं झालं असत मला नाही वाटत तो जास्त दिवस जिवंत राहील काही दिवसातच त्या वृद्ध अशक्त झालेल्या बगळ्यानं तिथेच आपला प्राण सोडला व्यर्थ अभिमान कधीही करू नये